पालिका संजय सपकाळ यांची विटा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक संजय काका युवा मंच. अखेर विट्याच्या उपनगराध्यक्षपदाची माळ सारिका सपकाळ यांच्या गळ्यात. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. विटा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदावर कोणाची वणी लागणार यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात होते, मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विट्याच्या उपनगराध्यक्षपदी सारिका संजय सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. विटा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी नगरस्वट ॲडव्होकेट विजय जाधव, सारिका संजय सपकाळ, रुपाली धर्मेश पाटील व वैशाली प्रताप सुतार यांची नावे चर्चेत होती. हे सगळेच उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. या सर्वांच्या उपनगराध्यक्षपदासाठी चुरस लागलेली होती. यातल्या कुणाला उपनगराध्यक्षपदाची लॉटरी लागणार याची उत्सुकता विटेकरांना देखील लागून राहिली असताना सारिका सपकाळ यांची वर्णी आता उपनगराध्यक्षपदासाठी लागलेली आहे. सारिका सपकाळ यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. रॅली काढत सारिका सपकाळ यांच्या नावाने घोषणाबाजी देखील केली. नमस्कार, आज उपनगराध्यक्षपदाची निवड झाली. आज मला आपले नेते सदाशिवभाऊ पाटील आणि वैभवदादा पाटील आपल्या विट्याच्या नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी मला आज उपनगराध्यक्षपदाची संधी दिली. त्या संधीचं आज मी सार्थक करेन. आणि भाऊनी जो विश्वास आमच्यावर टाकला त्या विश्वासाचं आम्ही सार्थक करेन. नगरसेविका ह्याही आम्ही सगळ्या मिळून आणि प्रतिभाताई ह्या सगळ्या उपनगराध्यक्ष आणि सगळ्या मिळून आम्ही एकनिष्ठेने काम करू. आज आमचे नेते सदाशिवभाऊ पाटील यांनी व वैभवदादा पाटील नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी जी उपनगराध्यक्षपदाची जी मोठी आम्हाला संधी दिली ते संधी आमच्या ह्याने भरपूर मोठी मोलाची मोठी गोष्ट आहे. ती त्या आम्ही वार्डामध्ये त्या संधीचं आम्ही सार्थक करू. मोठ्या प्रमाणात नगरसेवक नगरसेविका जे आम्हाला भरपूर जे षष्टी यांनी जे सर्वांनी सहकार्य केले त्या सर्व सहकारी नगरसेविका नगरसेवक यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. दादाभाऊंचा आभार मानतो. आणि जी मोठी संधी दिलेली आहे त्या संधीचं आम्ही विट्यानगरीमध्ये जे काही प्रलंबित कामं असतील ते दादाभाऊंच्या माध्यमातून आम्ही मार्गी लावू. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे आभार आहे. धन्यवाद. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. नमस्कार, मी न्यू इंग्लिश स्कूल गार्डी घाणवडचा माजी विद्यार्थी 22 वर्षाच्या बँकिंग, गोदरेज, एव्हरेडी, कोलगेट, टाटा अशा विविध नामांकित कंपनीतील अनुभवानंतर संस्कृती सरकार जॉब्स प्लेसमेंट अँड कन्सल्टंट रॉयल अकॅडमीद्वारे पहिल्यांदाच भव्य रोजगार मेळावा न्यू इंग्लिश स्कूल गार्डी घाणवड तालुका खानापूर विटा जिल्हा सांगली या ठिकाणी 14 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आला आहे.